नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या मार्केट अपडेटमध्ये। तसेच आज आपण करणार आहोत वीकली अनालिसिस। मित्रांनो, हे सगळं सुरुवात करण्यापूर्वी आज थोडी आजच्या मार्केटची चर्चा करूया। आज तुम्ही जर पाहिलं असेल तर नॉर्मली सगळ्यांनाच मार्केटने आवक केलं, अगदी आम्हालाही केलं। मोस्टली अपेक्षा नव्हती की एवढा बाउन्सबॅक येईल, परंतु ठीक आहे, मार्केट पाहूया। या आजचा जो बाउन्सबॅक आहे, आजची जी जोरदार रॅली निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये भेटली आहे, त्याने पुढच्या आठवड्याचे काही चेंजेस होणार आहेत का, याच्यावर आपण सविस्तर चर्चा करूया। व्हिडिओ संपूर्ण पहा, मार्केटमध्ये काय होऊ शकतं। आज बुल्स पूर्ण तेजीत होते, बुल्सने एक प्रकारे आज सगळ्या बिअर्सचा पोपट केला, बरोबर, आणि आज मार्केटने एकदम जोरदार तेजी दाखवली। चेक करूया आपल्या कंडिशननुसार की आपल्याला सोमवारी कशा प्रकारे आता पुढचा प्लॅन करायचा आहे आणि पुढच्या कन्सेप्ट काय राहतील मार्केटच्या। पहिली गोष्ट वीकली अनालिसिस करूया आपण। या वीकमध्ये स्ट्रॉंग रिव्हर्स दाखवलं आहे, मागच्या वीकमध्ये जोरदार सेलिंग होतं, या वीकमध्ये 17,594 हे स्ट्रॉंग आजचं क्लोजिंग आहे। नॉर्मली इथून पुढे असं मला वाटतं की पुढच्या वीकमध्ये जरी आपण तेजीचा आडाका बांधला समजा, तरी खूप नको सोमवारी बांधायला, कारण मंगळवारी मार्केटला आय थिंक सुट्टी आहे, बरोबर। त्यानंतर मोस्टली तो सोमवारी नॉर्मल बुलिश तो रेंज बाउंड राहण्याची शक्यता आहे। आणि मला असं वाटतं की जो 17,750 हा क्रुशियल सपोर्ट होता वरच्या लेवलला, खाली येताना तोच आहे। यासाठी मी थोडं डेली टाइम फ्रेमला जाऊन तुम्हाला सांगतो की पुढच्या वीकमध्ये नॉर्मली काय दिसेल। मला असं इथे दिसते नॉर्मली की तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की मागच्या वीकमध्ये आपण इथे म्हणत होतो की एक बाउन्सबॅक येणं गरजेचं आहे। तुम्ही जर ऑब्झर्व करताय, रोजच्या व्हिडिओ पाहताय, तर साहजिक आहे तिथून तो खाली पडला, तिथून बाउन्सबॅक नाही आला। ऍक्च्युली आजची जी मुवमेंट आहे ती आपल्याला इथे हवी होती, म्हणजे नॉर्मली मागच्या बुधवारच्या आसपास, ओके। तर तिथपासून तो नॉर्मली खाली गेला, पुन्हा सगळ्यांना ट्रॅप केलं, इथून तो वरच्या दिशेने जातोय। मोस्टली वर जातानाही तेच करू शकतो। सध्या तरी मला वाटतंय की 17,750 च्या वरती क्लोजिंग देत नाही, तोपर्यंत स्ट्रॉंग बुलिश होण्यात अर्थ नाहीये, ओके। त्यामुळे मी आज सांगितलं होतं की आज शांत राहणं उत्तम राहील। जो आपल्या टेलिग्रामला अपडेट दिला होता त्यामध्ये त्याची लिंक खाली दिलेली आहे, तुम्ही त्याच्यावर जाऊन जॉईन करा। इथे तुम्हाला अपडेट मार्केटच्या टाइम टू टाइम मी देत असतो। 17,750 वर आपण बुलिश होऊ तर त्यानंतर मार्केटमध्ये 18,200 पर्यंत रॅली येईल। जर तो 17,750 वर क्लोज झाला तर पुढच्या संपूर्ण वीकचा अनालिसिस करतोय आपण। इनकेस जर तो पुन्हा 17,400 लो ब्रेक करतोय, समजा एखादी न्यूज येते पुन्हा तो खाली येईल, तर पुन्हा मार्केटमध्ये सेलिंग भेटेल। परंतु मला असं वाटतंय की हा बाउन्सबॅक जो आलेला आहे तो नॉर्मली सस्टेन होऊ शकतो, थोडा अपसाईडला जाण्याचा एक प्रयत्न मार्केट करू शकतं। 750 ही पहिली लेवल आहे, दुसऱ्या लेवल्स 900 असेल जर ब्रेक केला 750। तर आता इंट्राडे करायचं सोमवारी, तर छोट्या टाइम फ्रेमला आपण थोडी चर्चा करूया। इथेही पूर्णपणे आज दिसतोय की गॅप अप झालेला आहे, ओके, आणि तो गॅप अप आज छान प्रकारे सस्टेन राहिला। या लेवल्समध्ये मी तुम्हाला सांगेल की 17,700 ही लेवल स्ट्रॉंग आहे, याच्यामध्ये 17,600 ही इम्पॉर्टंट आहे। 17,750 वर तुम्ही पुन्हा तेजीचा विचार करू शकता, ते 17,750 पर्यंत। 17,750 एक ब्रेक इम्पॉर्टंट आहे, ओके, कारण तिथे आपल्याला तो ट्रॅप करू शकतो। आणि 17,500 लेवल जर ब्रेक केली तर पुन्हा आपण डाऊन साईडला विचार करायला हरकत नाहीये। त्यामुळे दोन्हीकडे पण वर 50 पॉईंट वर जातोय तर तो तेजीमध्ये जाऊ शकतो, 100 पॉईंट जर खाली येतोय तर पुन्हा तो खालच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करू शकतो। हे झालं सोमवारच्यासाठी। त्यामुळे सोमवारी मी सांगेल की माइल्ड बुलिश असणं गरजेचं आहे, स्ट्रॉंग बुलिश नको आहे अजूनही, आणि वरच्या लेवलला सेलिंग येण्याची शक्यता ही तेवढीच आहे। पाहूया बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय आपल्याला। बँक निफ्टीमध्ये जरी आपण पाहायला गेलो, 41,251 आजचं क्लोजिंग आहे। याच्यामध्ये व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो सगळा पहा, कारण समोर ट्रेड घ्यायचा आपल्याला याच्यामध्ये। 41,251 आजचं क्लोजिंग आहे, पूर्णपणे इंगल्फ केलेलं आहे मागच्या वीकला, याचा अर्थ बुल्स एकदम ऍक्टिव्ह होताना दिसत आहेत मला। पाहूया ऍक्च्युली थोड्या पुढच्या टाइम फ्रेमला जाऊया की 42,000 लेवल खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये। इथे जर पाहायला गेले तर बँक निफ्टीमध्ये आपला बाउन्सबॅक सस्टेन झाला, काल फक्त सगळ्यांना त्याने इथे फिरवलं, इथून वर जायचा प्रयत्न करतोय तो। 41,500 ही पुढची रेझिस्टन्स लेवल आहे सोमवारसाठी तुम्हाला क्विकमध्ये, 41,500 आणि 41,800 इथपर्यंत तो पुन्हा जाण्याचा प्रयत्न करणार, ओके, याच्यामध्ये। आणि जो स्टॉप लॉस असेल तुम्हाला तो असेल 40,800। 40,800 जर तो ब्रेक करतोय तर पुन्हा याच्यामध्ये आपल्याला जोरदार सेलिंग मिळू शकतं। पाहूया छोट्या टाइम फ्रेमला काय दिसतंय। मी एक ऑब्झर्व केलं याच्यामध्ये, 15 मिनिटांमध्ये जर एक ऑब्झर्व केलं तर एक मोठी टाइम फ्रेम मुद्दाम मी ड्रॉ करून ठेवली की जवळपास ही आपल्याला डिसेंबर पासून दिसते, डिसेंबर महिन्यापासून थोडी फुसट दिसेल कारण खूप मोठ्या कॅन्डल्स त्याच्यामध्ये ऍड केलेत। ही एक स्ट्रॉंग रेझिस्टन्स लाईन आहे मार्केटला 41,800 पर्यंत, ओके। जर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला बुलिश व्हायचंय, बुलिश म्हणजे इनकेस ऑफ तुम्हाला एक पोझिशनल तेजी करायची आहे, तर 41,800 क्रॉस करत नाही तोपर्यंत मोठी तेजी नको। हा, आता छोटे ट्रेड घ्यायचे ज्यांना कॉल साईडला बसायचे त्यांना आरामात एंट्री मिळेल 41,300 वर,
ती तुम्हाला 41,500 41,800 ह्या लेवलपर्यंत जाईल. 41,800 पर्यंत जर जातोय तर प्रॉफिट बुक करायला योग्य जागा आहे असं मला वाटतं याच्यामध्ये. किंवा आज जे पण कॉलवाले होल्ड आहेत त्यांच्यासाठी 41,800 हा पहिला स्टॉप असेल प्रॉफिट बुकिंग. स्ट्रॉंग कन्वर्जन मार्केटमध्ये येऊ शकतं, प्रॉफिट सेलिंग याच्यामध्ये येऊ शकतं याच्यामध्ये. आणि जर पुन्हा एकदा तो 41,000 लेवल ब्रेक करतोय ओके, किंवा अगदी 41,100 नोट डाऊन करा, 41,100 जर ब्रेक केलं तर याच्यामध्ये पुन्हा 300 पॉईंट डाऊन साईडलाही त्याच्यामध्ये भेटू शकतात. दोन्ही साईडचा विचार करतो, ॲज पर कंडिशन आपण नेहमी जायचा प्रयत्न करूया. यानंतर ना आपण जाऊया फिन निफ्टीमध्ये. फिन निफ्टीमध्ये मला असं दिसतं याच्यामध्ये वीकली कॅन्डल्स लावलेले आहेत आपण, सॉरी डेली कॅन्डल्स आहेत याच्यामध्ये. 18,264 हे आजचं क्लोजिंग आहे याच्यामध्ये. मला असं वाटतंय की 18,300 पुन्हा आपण बाईंग साईडचा विचार करू शकतो. 18,400 आणि 18,550 ह्या रेजिस्टन्स लेवल आहेत, त्या नोट डाऊन करून ठेवा याच्यामध्ये. आणि इनकेस जर तो पुन्हा 18,150 ब्रेक करतोय तर 18,000 पुन्हा सपोर्ट येऊ शकतो त्याला ओके. 18,150 सपोर्ट आणि 18,550 रेजिस्टन्स राहील. जिकडे ब्रेक करणार लेवल त्या दिशेने तुम्हाला मिळेल. 18,300 तुम्ही तेजीचा साईड तुम्हाला मिळेल ओके. आणि याचा जर आपण वीकली पाहायला गेलो तर वीकली मध्ये पण सेम तो इथून बाउन्स होताना दिसतोय ओके. त्यामुळे बी कॉशियस, पुढचा वीक थोडा पुन्हा रेंगाळू शकतो कारण एक सुट्टी पण आहे मार्केटला, पॉज आहे मध्ये. त्याच्यामुळे मोस्टली प्रीमियम इटिंग सोमवारी स्ट्रॉंग होऊ शकतं. जे पण कॉलवाले आज पोझिशन होल्ड आहेत त्यांनी सकाळी इनकेस जर चुकून बाउन्स बॅक झाला मार्केटमध्ये पॉझिटिव्हमध्ये तर प्रॉफिट बुकिंग करा असं मला वाटतंय. आज ज्याप्रमाणे सस्टेन राहिलं ते राहील याची गॅरंटी नाही आहे ओके. 18,500 मजल मारेल, त्याच्यापेक्षा जास्त अजून तरी वाटत नाहीये. मी तुम्हाला रोज सांगतोच आहे काय होणार ते. याच्यानंतर आपण काही स्टॉक स्पेसिफिक चर्चा करूया. काल जे स्टॉक्स दिले होते त्यापैकी आज मला वाटतं कुठे एंट्री नाही भेटली, सोडून द्या, काय हरकत नाहीये. विनाकारण ट्रॅप होण्यापेक्षा एंट्री न भेटलेलं आपल्याला उत्तम आहे याच्यामध्ये. या व्यतिरिक्त आपल्याला सोमवारसाठी काही स्क्रिप्ट देतोय. स्वतःचं अॅनालिसिस करायचं आणि ट्रेड घ्यायचे. कोणीही म्हणायचं नाही की ट्रेडसाठी दिलेले आहेत, कारण तुमच्यासाठी आम्ही स्कॅन केलेले स्टॉक्स देतोय, तुम्हाला ट्रेडिंगला उपयोगी ठरतील. पहिला स्टॉक्स आहे वरुण बिव्हरेजेस लिमिटेड, फिबियन हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. याच्यामध्ये आम्हाला छोटा एक बाउन्स बॅक दिसतो याच्यामध्ये. 1,358.50 क्लोजिंग आहे. 1,360 वर पुन्हा याच्यामध्ये बाईंग फोर्स जोरदार भेटेल आपल्याला. तिथून पुढे तो पुन्हा वरच्या साईडला जायची शक्यता जास्त आहे ओके. नॉर्मली 2-3% तुम्ही ॲव्हरेज टार्गेट धरून त्याच्यामध्ये तुमचं प्लॅन करू शकता. दोन नंबरची स्क्रिप्ट असेल जर तुम्ही खरेदीचा विचार करताय तर टाटा स्टील लिमिटेड. स्टीलमध्ये आम्हाला थोडा बाउन्स बॅक दिसतोय. 107 क्लोजिंग आहे. 112 जायची त्याची तयारी आहे. जर तो 107.60 वर क्लोज देतोय किंवा ओपनिंग देऊन वर जाण्याचा प्रयत्न करतोय तर ओके. 108 वर नॉर्मली गाडीमध्ये बसा. 112-115 मजल मारू शकतो. इनकेस मार्केट जर डाऊन साईडला राहतंय तर मित्रांनो याच्यासाठी काही स्टॉक्स सांगतो तुम्हाला. पहिला आहे तुम्हाला याच्यामध्ये वाडीलाल इंडस्ट्रीज लिमिटेड. वाडीलालमध्ये आम्हाला असं दिसतंय की जोरदार सेलर्स पुन्हा आज अग्रेसिव्ह झालेत. एवढं मार्केट पॉझिटिव्ह असून पण हा पडतोय, म्हणजे विचार करा सोमवारी काय अवस्था होऊ शकते याच्यामध्ये. 2,387 आजचं क्लोजिंग आहे. 2,385 खाली तुम्ही पुन्हा याच्यामध्ये शॉर्ट सेलचा विचार करू शकता आणि दिलेल्या टेक्निकनुसार तुम्ही याच्यामध्ये ट्रेड घ्यायचा आहे. 4 नंबरची स्क्रिप्ट असेल याच्यामध्ये रिलॅक्सो फुटवेअर्स लिमिटेड. रिलॅक्सोमध्येही आम्हाला पुन्हा सेलिंग होईल असं दिसतंय. 769 आजचं क्लोजिंग आहे. 767 खाली पुन्हा तुम्ही सेल साईडचा विचार करायला हरकत नाही याच्यामध्ये, तर तुम्ही तिथे त्याचा प्लॅन करायचा आहे ॲज पर कंडिशननुसार ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण दोन्ही साईडचा विचार करतोय, दोन्ही साईडच्या स्क्रिप्ट देतोय. मोस्टली याच्यापैकी 1-2 आरामात भेटतात, कधी कधी 4 भेटतात. आजच्यासारखा दिवस तुम्ही पाहिला, आज 1 नाही भेटली, काय हरकत नाही, सोडून द्या ओके. या व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका आहेत, काही प्रश्न असतील माझ्याकडून जे मी सॉल्व्ह करू शकतो ते बिंदास्त खाली विचारा. तसेच पुढच्या महिन्यामध्ये आणि ह्या महिन्याच्या जवळपास 20 तारखेनंतर आम्ही आमच्या कार्यशाळा पुन्हा चालू करतोय. पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर इथे आम्ही येतोय. तर अवश्य तुम्ही जॉईन करायचा प्रयत्न करा आणि ह्या लेवल्स आणखीन ॲडव्हान्स स्टेपला जाऊन शिकायचा प्रयत्न करा. थांबतोय इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया सोमवारी संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत एन्जॉय करा 2 दिवस हॉलिडे. थँक्यू.